आहेत, मज्जेत आहेत का? आज आपण आहे ना दिवाळीसाठी असा खमंग कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा बनवू. मी इथं आहेत ना 250 ग्राम मुरमुऱ्या चाळून चांगल्या स्वच्छ करून घेतल्यात. कढईमध्ये 1 वाटी तेल घालू. तेल गरम आहे, आता 1 वाटी शेंगदाणे तळू. शेंगदाणे आहेत ना आपले छान तळले चांगले, आता या मुरमुऱ्यावर काढून घेऊ. आता ही फुटण्याच्या डाळ्या घालू. काय ना जास्त वेळ नाही लागत तळायला, याला पण काढून घेऊ. सुकं खोबरं तळू. त्या खोबऱ्याला ना जास्त लाल नाही तळायचं, नाही तर मग कडू लागत खायला. आता या खोबऱ्याला काढून घेऊ. आता हे किशमिश तळू, याला बी काढून घेऊ. आता ही हिरवी मिरची तळू. पहा आपली हिरवी मिरची किती कुरकुरीत तळली, याला बी काढून घेऊ. कढीपत्ता तळून घेऊ. कढीपत्ता कुरकुरीत तळलाय, आता याला ना काढून घेऊ. आता हे मका पोहे तळून घेऊ. आता हे पोहे तळलेत, आता याला काढून घेऊ. इथं पहा मी 2 चमचे जिरे घेतले. 2 चमचे ना मी बेडगी मिरची घेतली, ती जास्त तिखट नसती. 1/2 चमचा हळद घेतली, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा चाट मसाला, हे हिंग, 1/2 चमचा आमचूर पावडर, 1 पाव चमचा आहे ना जिरा पावडर. कढईमध्ये ना मी 3-4 चमचे तेल ठेवले, त्याच्यामध्ये आता हे जिरे घालू. आता हे जिरे ना चांगले तडतडलेत, आता गॅस बंद करू. आता हे ना सगळे मसाले तेलात घालू, चांगले तळून घेऊ. आणि गॅस आहे ना बंद आहे आपला. आता ही फोडणी आहे ना या मुरमुऱ्यावर होतो. याला आहे ना हाताने चांगलं मिक्स करून घेऊ. पहा ना आपल्या चिवड्याला किती छान रंग आलाय. मी ना आता गॅस परत चालू केला. आता हे चिवडा आहे ना याच्यात घालू. याच्यामध्ये ना थोडी पिठी साखर घालू, मीठ घालू. गॅसवर ना 2-3 मिनिटं चिवडा गरम करू. असं केलं ना आपला चिवडा आहे ना कुरकुरीत बनवतो. याच्यातल्या वस्तू किवी चांगल्या मिक्स होत्यात. आवडला का बाळांनो आपला चिवडा? हे पहा मी ना 2 टप्प्यात चिवडा परतून घेतलाय. आवडला का बाळांनो तुम्हाला आजीचा कुरकुरीत चिवडा? आवडला असताना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा. चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. हसा, खेळा, खूप खूप मजा करा. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला. बाळांनो आपल्याकडे आहे ना काळा मसाला आहे, कांदा लसूण मसाला पण आहे, सोलापुरी कुरकुरीत शेंगदाणा चटणी पण आहे, तरीची लाल मिरची पावडर पण आहे. खास तुमच्यासाठी ना बाळांनो आपण दसऱ्याला 3 नवीन मसाले पण आणले. तर पहिला आहे ना गोडा मसाला, आणि 2रा मटन मसाला, आणि 3रा आहे ना चिकन मसाला. आणि आपले मसाले आहेत ना शुद्ध शाकाहारी मसाले आहेत, आणि आपले घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत. बाळांनो तुम्हाला माझे मसाले घ्यायचे असले ना तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर फोन करा किंवा मेसेज करा. मग तुम्हाला आहे ना घरपोच मसाले मिळून जाते. आपण आहे ना खेड्यापाड्यात, शहरात आणि पूर्ण भारतात मसाले पाठवितो. एवढंच नाही बाळांनो, आपण भारताच्या बाहेर सुद्धा मसाले पाठवतो. मसाल्याच्या किमतीसाठी ना व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, तुम्हाला ना साऱ्या किमती मिळून जातील.